मुंबईत आज एक मोठी दुर्घटना घडली असून या डोंगरी भागातील 4 मजली इमारत कोसळून 42 ते 45 लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. पोलीस, अग्निशमन आणि NDRFची टीम सध्या बचाव कार्य करत आहे. ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोक मदत करत आहेत. याच भीषण दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून दबलेल्या 2 लहान मुलांना जिवंत वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय. जेव्हा इमारत कोसळली तेव्हा ढिगाऱ्याखाली अनेक लोक जिवंत गाडले गेले आहेत. इमारत कोसळलेला परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने बचाव पथकाला ढिगाऱ्याखालून लोकांना वाचवण्यात अनेक अडचणी येत आहेत. या दरम्यान चमत्कारिकरित्या 2 लहान मुलांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय. अशा बाळगली जात आहे की मुलांची तब्येत ठीक असेल. असे असले तरी सध्या त्या लहान मुलांची परिस्थिती काय आहे यावर अधिक माहिती मिळालेली नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की इमारत जवळपास 100 वर्ष जुनी आहे. यात जवळपास 15 कुटुंबे राहतात. आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. 2 मुलांसह 3 जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. कोसळलेली कैसर इमारत ही म्हाडाची असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आलंय.